चल तेजस, निघूया ना. आपल्या पार्टीचं केवढं मोठं फंक्शन आहे, तुला खास निमंत्रण आहे. माझी इच्छा नाहीये. असं काय करतेस तेजस? अगं तुला तुझं गेलेलं पद, तुझी प्रतिष्ठा परत मिळवायची आहे की नाही? यावेळी तुला लोकसभेचं तिकीट मिळेल असा प्रयत्न करणार आहे मी तुझ्यासाठी. आणि तू मला ना खरं तर त्या राजकारणाचाच वीट आलाय. आणि मला विचारशील तर तुलाही तिकडे जाण्याची काही एक गरज नाहीये. हे बघ तेजस, तुला जायचं नसेल ठीक आहे, पण मी घरातल्या प्रॉब्लेम्स मध्ये गुंतून राहून माझं बाहेरचं साम्राज्य खिळखिळ करू इच्छित नाही. तुला कंटाळा आला असेल नको जाऊस, मी जाणार, बाय. थांब कल्याणी पटवर्धन, आजपर्यंत तुझ्या मदतीने मिळवलेल्या सत्तेची धुंदी होती डोळ्यावर, पण आता खरच शुद्धीवर आली आहे मी. अगं तेजस, तू तेजस, तेजस कुणी काही बोललं का तुला? अगं एकदम दुसरे काही बोलायची काही गरजच नव्हती. तू स्वतःच इतकं काही करून ठेवलंयस की माझ्या मनात सुडाचा वणवा नुसता पेटलाय. आणि तुझ्या रक्तानेच तो निजेल कल्याणी. काय झालं तेजस, कसला सूड? हे बस वेड पांघरू नकोस. तुझ्या पापांची इत्तम भूत माहिती मला मिळाली. तू माझं आयुष्य बर्बाद केलंयस कल्याणी. तू सुडाचं जे बीज पेरलंयस ना, ते आज माझ्या रूपाने तुझ्या समोर उभं ठाकलंय. तुझा जीव घेतल्याशिवाय माझं मन शांत होणार नाही. मी तुला जीवे मारणार कल्याणी. मरणाला सामोरी जायला तयार हो. कल्याणीला मी अशी शिक्षा देणार नाही. ती एकदाच मरून जाईल कायमची. मला तिला क्षणाक्षणाला मरताना बघायचंय. मी तिला असं रडत झिजवत मारणार. एक गोळी चालवून ती मेली तर तिच्या पापांची शिक्षा तिला कशी मिळणार? आणि तिला असं संपून मी तुरुंगात का जाऊ? त्यापेक्षा मी कल्याणीला वेगळ्या मार्गाने संपवू शकते.